शेतकऱ्यांना पंचगंगा सीड्स हे कपाशीचे बियाणे ठरत आहे वरदान. एकरी 15 ते 20 क्विंटल कापसाचे उत्पादन होत असल्याने शेतकरी समाधानी. विदर्भ हा पांढऱ्या सोन्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी कपाशी पिकांची पेरणी करतात. पण अनेक वेळा योग्य बियाणे न वापरल्याने उत्पादन कमी होते, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. पण शेतकऱ्यांना आता पंचगंगा सीड्स हे कपाशीचे बियाणे वरदान ठरत आहे. पंचगंगा सीड्स हे कपाशीचे बियाणे पेरल्याने शेतकऱ्यांना एकरी 15 ते 20 क्विंटल कापसाचे उत्पादन होत असल्याने शेतकरी समाधानी आहे. मी सोपान उत्तमराव नवलकर, कंपोर्ट सांदा, तालुका दर्यापूर. हे माझी या क्षेत्रामध्ये 20 एकर शेत आहे. रोड टच एजंदी जे पराठी टाकेलं पंचगंगा पोलारीस पास, त्यामुळे कपाशीचं उत्पन्न भरघोस आहे. 20 पर्यंत समजा कपाशी निघून आली. आता येणाऱ्यामध्ये तरी अजूनही एकराले 5 क्विंटल होण्याची शक्यता आहे. आणि कम फवारणी जास्त मजा आहे. या पहिले कोणते पेरत होते? या पहिले 155, 9, 199, 99 अजित अकराचं. त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक वाटला? त्याच्यात खूप फरक आहे. काऊन की ते कपाशी एकराले 10 ते 12 पर्यंतच गेली. हे म्हणजे 20 मध्ये निघूनही वेट जास्त आहे. आणि वेट या कपाशीला खूप आहे. कष्टकऱ्याचा फायद्याची गोष्ट आहे बाकी कपाशीपेक्षा. बाकी शेतकऱ्यांना काय सजेशन द्याल? आता शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की बाबा हे पेरायला पाहिजे सर्वांनीच. पोलारी पंचगंगा आपला जो पट्टा आहे, आपला पट्टा येत्या 2-3 वर्षात बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्या पट्ट्यात होत आहे, याच्यामध्ये तुम्हाला असं काही जाणवलं का? बोंडअळी नाही आहे, बोंडसळ पण नाही आहे. 5 ते 6 फवारे होईल. फवारणी 5 ते 6 होईल. बोंडअळीचं तर नाही आहे ना, बोंडसळ पण नाही. तर हेराडी म्हणजे 80 ते 90 एकर माझी एकट्याची कोटा आहे. आणि यावेळी कापसाला सुगीचे दिवस आल्याने शेतकरी आनंदात आहेत. याच पंचगंगा सीड्स कपाशीच्या उत्पादन विषयी सह्याद्री माझा न्यूज यांनी स्वतः कपाशीच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी व शेती मालकाची पंचगंगा सीड्स बियाणे विषयी मुलाखत घेतली. अजित 155 पेरत होतो, पण त्या कपाशीचा मला पाहिजे तसा रिझल्ट मिळालेला नाही आहे. तो त्याच्या मध्यंतरात गेडाम सर जे आहेत त्यांची माझी भेट झालेली होती, पण त्यांना मी असे सजेशन दिले होते, सर आपल्याला कपाशीच्या बाबतीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे, असं तुम्ही प्रोडक्ट तुमच्याकडे असेल. तर गेडाम सरांनी 43 क्विंटलच्या जवळपास कापूस आलेला आहे, पण अजूनही 1-2 क्विंटल येण्याचा असा संभव आहे. यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना काय सजेशन द्याल? काय तुम्ही काय स्वतः काय परिवर्तन करणार? जसं मला 155 या कपाशीमध्ये आणि पंचगंगा पोलारीस या बियाण्यामध्ये जो फरक आढळला, तर पंचगंगा पोलारीस या बियाण्यामधून जी कपाशी उत्पन्न आहे मला जे भरपूर प्रमाणात झालं, तसंच मी इतर माझ्या मित्र बांधवांना शेतकऱ्यांना सांगेन की तुम्ही पोलारीस नावाचं पेरा, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशी क्वालिटी मिळेल, कमी दर्जात, कमी फवारणी आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला उत्पन्न जास्त मिळेल, असं मी शेतकऱ्यांना किंवा माझ्या मित्र बांधवांना अशी मी माहिती देईन. पुढल्या वर्षी तुम्ही पेराल का? माझं तर असं या वर्षी मी 1.5 एकर हे पेरलं आणि 1.5 एकर पोलारीस पंचगंगा. पुढच्या वर्षासाठी मी कमी जास्त इतरांना सहकार्य करून माझ्याकडेही माझं क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न मी करतो. पोलारीस आणि अजित यामध्ये जे मशागत करतो आपण शेतीची, काय तफावत जाणवते?
हो यांचे अजित 155 याचं बोंड थोडं किळकं निघते, पण पोलारीचं बोंड कसं सुरुवातपासून तर शेवट असं ठवठवीत वाटल्यासारखं वाटतं की म्हणजे व्यसणाऱ्या बायांना म्हणजे एकंदरीत असं म्हणावं लागेल की व्यसणाऱ्या बायांनाही ते थोडंसं व्यसताना मृत्यूच्या दृष्टिकोनातही फास्ट तयार होते. याचं बोंड किळकं निघते अजित 155 त्रास होतोय थोडासा बायांना व्यसताना, असं माझं मत आहे. खूपच काही फरक जाणवतात या व्यसनीमध्ये. या व्यसनीमध्ये असं आहे की बोंड 1 येते, याची क्वालिटी चांगली आहे. आणि दुसऱ्या व्यसनीमध्ये असं आहे की जसं बोंडवाडी आलेली आहे आणि खूपच काही त्रासही होतो त्या पराठीनं आम्हाला. या पराठीनं आम्हाला जसं त्रासही नाही उरायला आणि ही बोंड आहे ना गरगर गरगर हातामध्ये येऊ राहिला आणि व्यसनाला खूपच आहे आणि भारी खूपच आहे बोंड. एवढं भारी आहे का म्हणजे की या बोंडाचं जसं तुम्हाला काही सांगूशीच नाही वाटत मला की जसं बाकीच्या इकडे आम्ही कापसाला जातो त्याच्यातून आम्हाला काही फायदा होत नाही, नफा होत नाही. इतर गोष्ट म्हणजे कापूसही आमचा होत नाही. इथं आमचा कापूस जसा 80 85 70 असाच कापूस उरायला आणि हे पराठी खूपच छान आहे विचारले आणि आम्हाला त्यावेळी कापसाची गुणवत्ता तसेच कापसाची उत्पादन क्षमता वेचणीसाठी सुलभ जाणारा कापूस असून शेतकरी वर्गाने पंचगंगा सीड्स विशेष मागणी केली आहे. कारण एकरी 15-20 कापसाचे उत्पादन होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पंचगंगा सीड्सच्या शेती शाळेमध्ये जाऊन सह्याद्री माझा न्यूजने वास्तविकता शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे.